छगन भुजबळ आनंद परांजपे आणि बाबा सिद्दीकी असे एकापेक्षा एक कसलेले आणि मुरलेले राजकारणी इच्छुक असतानाही अजित पवारांनी पत्नी सुनित्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं त्यामुळे लोकसभेची निवडणूक हरून सुद्धा सुनित्रा पवार या लगेचच खासदार झाल्यात खर तर पत्नीला राज्यसभेची उमेदवारी दिल्याने अजित पवार यांना पक्षांतर्गत नाराजीला आणि विरोधकांच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं शाही आणि बाहेरच्यांवर विश्वास नाही का इतरांनी फक्त काय सतरंजा उचलायच्यात का असे सुद्धा सवाल विचारले गेले मात्र अजित दादा डगमगले नाहीत त्यांनी नाराजांची समजूत काढली चर्चा केली आणि आपल्या पत्नीची उमेदवारी कायम ठेवली पण आता अजित पवार हे पत्नीच्या उमेदवारीसाठी एवढे आग्रही का होते आणि छगन ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी का दिली गेली असे सवाल मात्र सध्या चर्चेले जात आहेत तर याच प्रश्नांची उत्तरं नेमकी काय आहेत जाणून घेऊयात सविस्तरपणे तर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यामागे अजित पवार यांचं बारामतीसाठीचं लॉंग टर्म पॉलिटिक्स असल्याचं बोललं जाते बारामतीमध्ये पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर सुप्रिया सुळे यांचा विजय पण प्रत्यक्षात मात्र ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार असल्याने यात शरद सरशी झाली बारामतीच्या या लढाईमध्ये अजितदादांची एवढी पिछेहाट झाली की हक्काच्या बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतांनी पिछाडीवर राहावं लागलं आणि आता विधानसभेची सुद्धा निवडणूक तोंडावरती आहे पूर्वी अजित पवार यांना बारामतीचं टेन्शन नसायचं कन्हेरीच्या मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला की संपूर्ण पवार कुटुंबीय हे राज्यभर प्रचारासाठी फिरायचं तिथून प्रचाराच्या शेवटी थेट सांगता सभेलाच ते बारामतीमध्ये यायचे आता लोकसभा निवडणुकीतील त्यांची आणि त्यांच्या पक्षाची कामगिरी बघता अजित पवारांना बारामतीसह संपूर्ण राज्याची चिंता लागून राहिली आहे बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे सुद्धा आपलं समीकरण लावतायत त्यामुळे अजितदादांना काहीही करून बारामती आणि राज्य राखणं आता गरजेचं आहे अन्यथा संपूर्ण राजकारणालाच त्यांच्या ब्रेक लागण्याचीही शक्यता आहे तर इथं अजित पवार यांना पवार यांच्या खासदारकीचा फायदा होऊ शकतो आता दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रात अजित पवार यांच्या वाट्याला एक राज्यमंत्री पद आले मात्र प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री राहिल्याने त्यांनी राज्यमंत्री तर सुनील तटकरे यांच्या घरात एक खासदारकी दोन आमदारकी आणि एक मंत्रीपद आहे त्यामुळे पुन्हा त्यांच्याच घरात मंत्रीपद दिल्याने चुकीचा संदेश गेला असता याशिवाय पटेल यांचा सुद्धा तटकरे यांच्या मंत्रीपदाला विरोध असल्याचं बोललं जाते त्यामुळे आता सुनेत्रा पवार या राज्यसभेवर गेल्याने तिथं त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अजित पवार यांना या मंत्रीपदाचा आणखी एक फायदा होऊ शकतो तो म्हणजे केंद्राचा निधी सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून अजित पवार यांना केंद्राचा निधी आणि योजना या बारामतीमध्ये आणता येऊ शकतील त्यामुळे पुणे आणि बारामती परिसरात पक्ष संघटन सुद्धा मजबूत करता येईल आणि या माध्यमातून अजित पवार यांनी संपूर्ण लोकसभा निवडणुकीत जे निधीसाठी खासदार हे नेरेटिव्ह सेट केलं होतं त्याचं उत्तर सुद्धा मतदारांना देता येऊ शकणारे याशिवाय यातून पराभवामुळे मलिन झालेली प्रतिमा सावरण्याची आणि सुधारण्याची संधी सुद्धा अजितदादांना मिळू शकते तर लोकसभेच्या निकालानंतर बारामती ही शरद पवार यांचीच आहे असा सुद्धा संदेश गेलाय आणि शरद पवार यांची एक क्रेज तयार झालीय तर याच क्रेजला ब्रेक लावून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं हे अजित अजितदा पुढचं मोठं टास्क आहे आणि याला खासदारकी तसंच मंत्रीपद या माध्यमातून सुद्धा साध्य करता येऊ शकणार आहे आता अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी देण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे दोन ची लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणतीस मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे याशिवाय महिला आरक्षण सुद्धा लागू केलं जाणार आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस मध्ये पुन्हा एक वेळेस सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई झाल्यास यात सुनेत्रा पवार खासदारकी आणि मंत्रीपद यामुळे वरचड ठराव्यात अशी रणनीती असू शकते याशिवाय बारामती हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला तर ऐनवेळी महिला उमेदवार शोधावी लागू नये आणि सुनेत्रा पवार या राजकीय पटलापासून दूर जाऊ नयेत यासाठी सुद्धा अजित पवारांनी खासदारकी ही आपल्या पत्नीला देण्याचाच निर्णय घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी